कोल्हापूर शहरामध्ये जी घटना घडली त्या अनुषंगाने दुपारी 3 वाजेपर्यंत परिस्थिती नियंत्रणाखाली पोलीस दलाने आणली। त्यानंतर देखील संपूर्ण कोल्हापूर शहर असेल, संपूर्ण जिल्हा असेल, त्या ठिकाणी सतर्कता म्हणून अतिरिक्त बंदोबस्त देखील नेमणूक करण्यात आली। त्याचबरोबर आजपासून जिल्हा पोलीस दलाकरता 1500 होमगार्ड हे देखील उपलब्ध करून दिलेले आहेत आमच्या पोलीस मुख्यालयाने, त्यांचा देखील बंदोबस्तासाठी आम्ही वापर करत आहोत। त्याचबरोबर पुणे येथून 2 अतिरिक्त एसआरपीएफच्या 2 कंपनी मिळालेल्या आहेत, त्या देखील आम्ही बंदोबस्तासाठी वापरत आहोत। त्याचबरोबर सांगली आणि सातारा या जिल्ह्यातून देखील 10 अधिकारी आणि 100 कर्मचारी एवढं संख्याबळ माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये राउंड द क्लॉक 24 तास जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण जिल्हाभरामध्ये पेट्रोलिंग देखील ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आक्षेपार्ह जर स्टेटस किंवा अशा गोष्टी जर कोणी ठेवत असेल आणि ते जर रिपोर्ट झालं तर त्या अनुषंगाने तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे देखील निर्देश जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याचबरोबर सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहेत। सोशल मीडियाच्या माध्यमातून तेढ निर्माण होऊ नये त्याची सतर्कता म्हणून काल शासनास जी विनंती करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने कोल्हापूर शहर आणि जिल्हा आज रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आलेली आहे। सर आपण ज्या आरोपीने अटक केलेला होता त्यामध्ये काय नेमकं निघून आलं, का त्यांनी स्टेटस लिहिलेला होता, कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी स्टेटस ठेवला? जे आरोपी ताब्यात घेतले आणि ज्यांना अटक करण्यात आली आक्षेपार्ह स्टेटसच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती अशी मिळते की कॉलेजला जाणारी ही तरुण मुलं आहेत आणि एकमेकांच्या स्टेटसवरून ते स्टेटस कॉपी करून स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करण्याचं त्यांचं प्रमाण आहे। प्राथमिक चौकशीमध्ये इंटरनेटवरून सदर व्हिडिओ मिळाले व ते स्टेटस म्हणून वापरले अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। सदर व्यक्तींचे मोबाईलचं आम्ही परीक्षण सुरू केलेलं आहे की सदर स्टेटस किंवा जे व्हिडिओ आहेत आक्षेपार्ह ते त्यांना कुठून मिळाले त्याचा शोध देखील मोबाईलचं अॅनालिसिस करून आम्ही घेतोय। सर त्यांचं नेमकं शहर और डिस्ट्रिक्ट कोल्हापूर की परिस्थिति अभी सामान्य है। कल दोपहर से कोल्हापूर शहर में 2 एसआरपीएफ की कंपनी हमें कल प्राप्त हुई थी, वो डिप्लॉयड है। आज एडिशनल 2 एसआरपीएफ की कंपनी डिप्लॉयड है। डिस्ट्रिक्ट पुलिस के अराउंड 300 पुलिस कांस्टेबल्स, अराउंड 60 ऑफिसर्स डिप्लॉयड है। एक एडिशनल एसपी रैंक ऑफिसर्स वो भी हमें मिले हैं। 2 एसडीपीओ डिप्लॉयड है, 10 इंस्पेक्टर्स है, अराउंड 50 सब इंस्पेक्टर्स डिप्लॉयड है सिटी में। और डिस्ट्रिक्ट में अदर प्लेसेस पे इचलकरण जी होगा एडिशनल एसपी गढ़ इंग्लज है, उनके भी ज्यूरिडिक्शन में एडिशनल फोर्स भेजा गया है। एक प्लाटून एसआरपीएफ का कल भेजा गया था, 4 प्लाटून आज हम अभी भेज रहे हैं जो 2 कंपनीज हमें मिली है। और आजरा में भी 20 लोग एडिशनल कल रात को डिप्लॉय किए गए हैं। तो पूरे डिस्ट्रिक्ट में जितना भी फोर्स अवेलेबल हुआ है वो डिप्लॉय हुआ है और आज से हमें 1500 होमगार्ड्स भी मिले हैं, वो भी डिस्ट्रिक्ट में डिप्लॉयमेंट चल रहा है। सर जिल्ह्यामध्ये कालच्या प्रकरणामध्ये एकूण किती लोकांना ताब्यात घेतलं केली आणि यामध्ये काही अल्पवयीन मुलं आहेत? काल जे कोल्हापूर शहरामध्ये घटना घडली त्या अनुषंगाने 3 पोलीस स्टेशनला 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या अनुषंगाने 36 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर त्यामध्ये 3 अल्पवयीन मुले होती, त्यांना देखील आज बाल न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। वडंग्यामध्ये देखील जी घटना घडली त्या ठिकाणी मी स्वतः देखील तिथे भेट दिलेली आहे रात्री उशिरा। त्या ठिकाणी ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्या मुलांची नावं समोर आलेली आहेत आणि काल रात्री उशिरा त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे। स्वतः एसडीपीओ करवीर आणि पोलीस निरीक्षक करवीर पोलीस स्टेशन हे त्या आरोपींचा शोध घेत आहे आणि लवकरच त्यांना अटक केली जाईल आणि त्या संपूर्ण गावामध्ये देखील योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे की जो काही तणाव निर्माण झाला असेल तो निवळावा आणि जनजीवन पूर्वपदावर यावं। सर 4 दिवसात मी एकूण व्हिडिओ पाहिले असतील किंवा बातम्या पाहिल्या असतील, सकाळी 10:30 पर्यंत सगळं शांत होतं, घोषणाबाजी फक्त चालू होती, पण बाहेरून येणाऱ्या काही तरुण पाठीमागून आले आणि तिथून सगळी हुल्लडबाजी चालू झाली, हे खरंच कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेरचे होते का, असं काही माहिती मिळाली का? आतापर्यंत जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्यानुसार बाहेरून कोणी आलेलं आहे असं मी आता म्हणणार नाही, परंतु जे सीसीटीव्ही फुटेज काल आम्हाला प्राप्त झालेले आहेत
आणि आज जे दैनंदिन जीवन आणि दुकानं सुरू होतील तर दुकानाच्या बाहेरील जे काही सीसीटीव्ही फुटेज असेल ते आम्ही प्राप्त करतोय, त्याचं परीक्षण करतोय, विश्लेषण करून मग त्यामध्ये आपल्याला निश्चितपणे माहिती होईल की कोणी बाहेरून आलं होतं का आणि जाणीवपूर्वक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण जिल्ह्यामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे काल नाही परवापासूनच जे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली गेली होती त्या अनुषंगाने सर्व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये देखील बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. आणि कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे ग्रामीण भागातील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही गावं बंद करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने देखील संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी असतील, उपविभागीय पोलीस अधिकारी असतील यांनी त्या गावामध्ये बैठक घेतलेली आहे, स्वतः संपर्कामध्ये आहेत व त्यांना देखील जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई झालेली आहे. आरोपी जे उर्वरित आहेत ते निष्पन्न करण्याचं काम सुरू आहे, त्यांच्यावर देखील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाईल तात्काळ ही माहिती देत आहोत आम्ही. आणि त्यांना देखील आवाहन करत आहोत की आपण कुठलंही आता बंद न करता जनजीवन हे सुरळीत ठेवावं. गुन्हे 36 लोकांवर दाखल करण्यात आलेले नाहीयेत, 3 गुन्ह्यांमध्ये जवळपास 300 ते 400 आरोपी आहेत, परंतु जे काल ताब्यात घेतलेले आहेत आणि ज्यांच्यावर अटकेची कारवाई केली ते 36 आहेत. यापुढे देखील जे सीसीटीव्ही फुटेजमधून जे प्रकार घडवणारे लोक आहेत त्यांचे नावं निष्पन्न करून त्यांच्यावर देखील अटकेची कारवाई केली जाईल. गिरफ्तार किए गए आरोपी कौन है, स्टेटस जिन्होंने रखा था, क्या बैकग्राउंड है उनका और मकसद क्या था उनका? बेसिकली जो ऑब्जेक्शनेबल स्टेटस सोशल मीडिया अकाउंट पे जिन्होंने रखा था जिनके खिलाफ डिस्ट्रिक्ट में कोल्हापुर सिटी में 2 ऑफेंसेस रजिस्टर्ड हुए, जो 5 आरोपी उसमें निष्पन्न हुए वो सारे अल्पवयीन है, जुवेनाइल्स है, दे आर कॉलेज गोइंग स्टूडेंट्स. लेकिन वी आर फाइंडिंग आउट कि विथ हुम दे आर एसोसिएटेड और हु एक्चुअली प्रोवोक देम एक्चुअली टू हैव सच स्टेटस इन ऑन देयर सोशल मीडिया अकाउंट्स. वी आर प्रोबिंग दैट. और जो मोबाइल है वो इन्वेस्टिगेशन में हमने सीज किए हैं तो उसका भी एनालिसिस चल रहा है. सर, इसके साथ ही में एक और चीज, जो उन्होंने स्टेटस औरंगजेब का कहां से उन्होंने कलेक्ट किया था, इंटरनेट से आप कह रहे हैं, तो कोई किसी ने प्रोवाइड किया था या कोई मौलाना? बेसिकली जो मोबाइल्स हमने सीज किए जब उनके खिलाफ पुलिस स्टेशन में कंप्लेंट देने के लिए कुछ लोग आए थे इसकी जानकारी उन्हें भी थी, तो जब उन्हें हमने कस्टडी में दिया और जो मोबाइल हमने सीज किया और इनिशियली जो प्राइमरी इन्वेस्टिगेशन मोबाइल रिलेटेड किया तो इन लड़कों ने उनका जो सोशल मीडिया अकाउंट था वो इमीडिएटली डिलीट कर दिया था, जो ऐप था. तो वी आर ट्राइंग टू रिट्रीव दैट ऐप एंड डेटा सो दैट वील बी एबल टू नो कि फ्रॉम वेयर दे गॉट दिस वीडियोज विच वेयर एक्चुअली पुट ऑन देयर सोशल मीडिया अकाउंट एज स्टेटस. इसके अलावा सर, क्या इनको औरंगजेब महान था, इस तरह की जानकारी दी गई, ट्रेनिंग दी, कहीं पढ़ा या कोई मौलवी? ऐसे जो अभी मोबाइल की प्राइमरी हमने इन्वेस्टिगेशन की है और जो व्हाट एवर डेटा इज अवेलेबल इन द मोबाइल, तो आई कैनॉट कमेंट राइट नाउ कि वेदर दे वेर एक्चुअली टोल्ड बाय समवन और प्रोवोक बाय समवन एक्चुअली टू पुट दैट स्टेटस और टू कंसिडर समथिंग लाइक दैट. बट ड्यूरिंग इन्वेस्टिगेशन सब फैक्ट्स जो है सामने आएंगे और हम जो एंड है एंड तक जाएंगे, लॉजिकल कंक्लूजन करेंगे. सर, पहले हमने अहमदनगर में देखा, उसके बाद यहाँ पे आपके शहर में सर दिखाई दे रहा है, क्या कोई पैटर्न चेंज नजर आ रहा है? पहले वहां पर रविवार को वहां पोस्टर लहराया जाता है, यहाँ पर स्टेटस रखा जाता है, अभी उसका कोरिलेशन है या नहीं इट विल बी वेरी प्री मैच्योर एट दिस स्टेज फॉर मी टू कमेंट. बट ड्यूरिंग इन्वेस्टिगेशन, वंस द इन्वेस्टिगेशन प्रोग्रेसेस टूडे एंड ऑनवर्ड्स आई विल बी एबल टू कमेंट ऑन दैट. त्यामध्ये ज्या ठिकाणी ज्यांनी आवाहन केलेलं होतं आणि त्या ठिकाणी जे काही आमच्याकडे देखील फुटेज आहे त्याच्यामध्ये जर कोणी प्रक्षोभक वक्तव्य केलं असेल ज्याची परिणिती या घटनेमध्ये झाली असेल अशांची देखील गय पोलीस विभागातर्फे केली जाणार नाही आणि प्रत्येकावर जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. घटना घडली यामध्ये नुकसानीचे काय आकडा समोर आलेला आहे? पंचनामे काल पूर्ण झालेले आहेत, मी देखील अगदी पहाटेपर्यंत या बंदोबस्तामध्येच होतो, त्याची संपूर्ण डिटेल माहिती मी आता घेतो आहे की एकूण किती गाड्यांचं किंवा दुकानांचं नुकसान झालेलं आहे, तर ती माहिती देखील लवकरच मी देऊ शकेन. आपण कदाचित त्यावेळी नव्हता, पण गेल्या 6 महिन्यामध्ये कोल्हापूरच्या प्रत्येक खेड्यामध्ये किंवा विभागामध्ये अशा पद्धतीची गुन्हे दाखल होत आहे, पण असं असताना पोलीस थोडेसे त्यांना हे माहिती होते का कोल्हापूरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जमाव होणार आहे? कारण 6 महिन्याचे याला थोडीशी किनार आहे. परवा ज्या वेळेस
आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून जेव्हा गुन्हे दाखल पोलीस स्टेशनला झाले त्यावेळेस जे बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने अतिरिक्त बंदोबस्त हा शहरामध्ये तैनात केलेला होता असं नाहीये की तिथं बंदोबस्त नव्हता. अतिरिक्त अधिकारी, अतिरिक्त फोर्स, त्याचबरोबर एसआरपीएफची कंपनी व एक प्लाटून, त्याचबरोबर जे जवळपासचे पोलीस स्टेशन आहे तिथून देखील अतिरिक्त अधिकारी व कर्मचारी हे संपूर्ण शहरामध्ये देण्यात आलेले होते. त्यानंतर असं नव्हतं की आम्हाला माहीत नव्हतं की एवढा जमाव जमू शकतो, कारण परवा जी घटना घडली आणि आपण जे सांगताय त्याप्रमाणे मागील 5-6 महिन्यामध्ये ज्यावेळेस आंदोलनं झाली आणि त्याचं रुपांतर नंतर काही तणावामध्ये झालेलं आहे तर ज्यावेळेस जमाव जमतो तो परत जाताना या घटना घडल्या आहेत मागच्या 4-5 महिन्यामध्ये, त्याचा देखील अंदाज आम्हाला होता. कालच्या भाषणावेळी जर जमाव झाला होता त्यावेळी अलीकडे कोयते हवेमध्ये असे डिक्टेट केले होते तर अशांवर हे डिक्टेट झाले म्हणजे कोयते घेऊन खुले तिथल्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज आता मी स्वतः प्रत्यक्ष बघितलेलं नाहीये पण आपण जी माहिती दिली ती मी तपासेल प्रत्यक्ष स्वतः देखील आणि जर तसा प्रकार असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई. 36 जे अटक झाले ते अल्पवयीन नाहीयेत, जे अल्पवयीन आहेत त्यांना आम्ही अटक केलेली नाहीये, त्यांना बाल न्यायालयात हजर करू आहोत. 36 लोक अटकेत आहेत, 3 लोक अल्पवयीन होते. सोशल मीडिया पे औरंगजेब के फॅन क्लब्स बने हुए कई सारे ट्रेंडिंग किया जाता इस केस में भी सर आपके जांच की दिशा में कुछ है कि कौन बनाते हैं क्या मकसद है उनका? जो सोशल मीडिया अकाउंट ऐसे है जो ये ट्रेंड या नरेटिव सेट करना चाहते हैं उसके भी इन्वेस्टिगेशन हम करेंगे कि ये आईडी किसे बिलोंग करते हैं, ये कब क्रिएट किए गए और कौन से मोबाइल नंबर इससे एसोसिएटेड है, साइबर सेल इसकी जांच करेगा. जो सर अजून एक शांतता प्रस्थापित करण्यासाठी आता शांतता कमिटीची बैठक घेणार आहे काल पालकमंत्र्यांनी बैठक घेतली येस काल आदरणीय पालकमंत्री सरांनी देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शांतता समितीची बैठक घेतलेली आहे. त्याचप्रमाणे एसपी कार्यालय असेल, त्याचबरोबर माझे उपविभाग असतील, त्याचबरोबर पोलीस स्टेशन स्तरावर असेल तर संबंधित जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा हे एकत्रितरित्या शांतता समितीच्या बैठका घेतील जेणेकरून संपूर्ण जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित होईल. लव जिहादचं प्रकरण या निमित्तानं पुन्हा पुढे आलेलं बैठकीत सुद्धा हा सूर दिसलेला आहे तर याच्या संदर्भात थोडस तुम्ही याच्या संदर्भामध्ये जे तक्रारी प्राप्त होतात त्याच्या तात्काळ कायदेशीर कारवाई करणे, गुन्हे दाखल करणे आणि जर अशी पीडित असेल तर तिला रेस्क्यू करणे आणि आरोपीला तत्काळ ताब्यात घेऊन अटकेची कारवाई करणे त्यासंबंधीचे निर्देश सर्व वरिष्ठ अधिकारी व सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.